आवडत्या व्यक्तीबद्दल बोला. विचारताय सौरभ नाही का आमचा? बोल ना ग सौरभ बद्दल. बोल. आवडती व्यक्ती म्हटल्यानंतर पहिला शब्द जो मनात आला तो म्हणजे आई. आपल्याला जन्म देणारी आई आपल्याला खूप महत्वाची आणि मायेची असते, प्रत्येकालाच असते. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण माझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आली जिने माझ्या आयुष्यातील आईची उणीव भरून काढली. डॉक्टर सई प्रधान त्या माझ्या गुरु होत्याच, पण मग माझी आई झाली, माझी मैत्रीण झाली. एक चांगली आई ह्या सगळ्या भूमिका करत असते. तसंच सीमा वहिनींबद्दल आहे. लग्नानंतर त्या माझ्या आई झाल्या. एका जबाबदार गृहिणीनी कसं वागायचं असतं हे त्यांनी मला शिकवलं. स्वयंपाकापासून ते नवऱ्याच्या भल्यासाठी बाईनी कसं वागायचं हे त्यांनी मला दाखवलं. वेळेप्रसंगी त्या कठोर झाल्या. मुलाच्या हितासाठी आई कठोर होतेच ना, तरीही मुलाला आईच्या मायेची खूप जाणवते. सीमा वहिनींचं पण तसंच आहे. आय एम सो लकी की मला सई मॅम सारख्या आणि सीमा वहिनींसारखी आई मिळाली. प्रत्येक स्त्री ही एक आई असते. तिनं मुलाला जन्म देऊ व न देऊ ती आई असतेच. यशोदेसारखी. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान वाटला पाहिजे. आणि अरे रे बाईचा जन्म असं न म्हणता वा बाईचा जन्म असं म्हणायला पाहिजे. सुरेख बोललीस राधा, अभिमान वाटतो तुझा. स्त्री जन्म भाग्याचा हे एका क्षणात पटलं बघ मला. चला आता पुढे जाऊया. प्राजक्ता म्युझिक ऑन कर. फुकाणा घेणे. अरे वा कोकणात पिकणारं मोठ्यात मोठं फळ म्हणजे फणस. त्या काटेरी फणसामध्ये असतात रसाळ गरे. रसाळ गऱ्यामध्ये असते आठी. तसंच कोकणचा राजा हापूस आंबा. हापूस आंब्यामध्ये असतो मधुर रस. मधुर रसामध्ये असते बाठी. काटेरी फणसाच्या रसाळ गऱ्यातली आठी आणि हापूस आंब्यातल्या मधुर रसातली बाठी. अहो माझी केव्हाच निघून गेली आहे साठी. शरदराव म्हणता तुला चालण्याकरता अद्याप आवश्यक नाही काठी. तू अजूनही दिसतेस तरणी ताठी.
पास कसलं करते गार्गी ते बरं चिठ्ठी काय ग काय लिहिलंय जाऊबाईंबद्दल बोला बोला ग सीमा दोन जावायत तुला डॉक्टर राधा बद्दल सांगण्यासारखं खूपच आहे हो की नाही ग हो तर शिवाय ती आत्ताच तुम्हाला आई पण म्हणाली मग आता लेख कम जाऊ कशी आहे ते तुमच्या तोंडूनच ऐकू दे बोला हो बोलेल की बोल ग सीमा बोलते ना बोलते माझ्या जाऊबाईंबद्दल बोलते माझी धाकटी जाऊ गार्गी माझी सगळ्यात लाडकी आहे गार्गी आणि हिची लाडकी बघ तरी आश्चर्यच आहे खर तर ती माझ्या मुलीसारखीच आहे तिचा स्वभाव पण माझ्यासारखा आहे स्पष्ट बोलणारी मनात एक ओठांवर एक असलं काही नसतं तिचं जे मनात येईल ना ते अगदी स्पष्ट बोलून टाकते मागचा पुढचा विचार न करता दिसायला तर ती गोड आहेच गार्गी आज ना मी तुला एक शाश्वती देते तुझ्या होणाऱ्या बाळाला मी सांभाळेन तिला किंवा त्याला जे कोणी असेल त्याचं सगळं मी करेन मी सांभाळेन त्याला आणि गार्गी भविष्यात तुला काम करायचं असेल करिअर करायचं असेल तर माझा तिला पूर्ण सपोर्ट असेल पाच नंबर वाल्याला पॉट दे पाटील साहेब काय झाला काय काय काळजी नाही करायची आम्ही आहोत ना तुम्ही बसा इथे इथे बसा या बसा इथे हो काळजी नाही करायची आमच्याकडे आणलेत ना तुम्ही आता मग आम्ही आहोत सगळं बघायला आपण अशा अवस्थेत तिला कधी बघितलं नाही तो बरोबर आहे तिला काही झालं तर असं कसं होईल असं नाही बोलायचं असं नाही बोलायचं तुम्ही आमच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये आलायत ना मग काय वाईट बीट होणार नाही मनात वाईट विचार आणायचे नाहीत डॉक्टर प्रधान आहेत डॉक्टर राधा आहेत हा अहो जाताना तुम्ही तुमच्या बरोबर चांगला गुटगुटीत बाळ घेऊन जाणार हा आय माय यशवंत डगेचा शब्द आहे काय काळजी नाही करायची काय जमला काय करताय काय नाही हो तुमची सेवा करतो इकडे अहो तीन दिवस झाले मी बघतोय बायकोच्या पायाशी बसून आतो केवढी सेवा करताय तिची हा थोडी तुमची सेवा केली तर मला पण थोडा पुण्य मिळेल ना हा म्हणून तो बसलाय ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा तो सगळा व्यवस्थित करणार हा काळजी नाही करायची हा पाटील साहेब
मजा आली ना डोवाळे जेवणाला. आणि गार्गी तर इतकी गोड दिसत होती. अंजू तुम्ही फोटो वगैरे काढलेत का? भरपूर फोटो काढलेत. काय तुमचं फंक्शन म्हणजे शेवटी खाण्याचा प्रोग्राम. ए फक्त खाण्याचा प्रोग्राम नाही, आम्ही गेम पण खेळलो नाही का ग? काय मजा आली आणि मला तर मस्त शिक्षा आली होती. एक ते 20 अंक उलट म्हणायचे. इतकी मजा आली ना मला. आले बाई ते काय कोणाला येईल? सौर्या सौर्या तू दाखव बरं म्हणून. 1 ते 20 अंक उलटे काय ग? 20, 18, 17, 15 कुठे 20 ना तर 19 नाही का? मी म्हटलं एक एक गळला म्हणून दाखवतो. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. सौरभ हे कोणी करेल, एक सोडून एक आकडा मोजून दाखव तर मानतो. चल आपण दोघं एकत्र मोजूया, जो चुकला तो हरला. ठीक आहे? हा 20, 18, 16, 14, 12, 10, 9, 10. येस. आता सांगा कोण जास्त इंटेलिजंट आहे? हो ना, हुशारी तुझा हात कोण धरणार बाबा? ए असं तिरकं नाही बोलायचं, नीट नीट कबूल कर. ये तू गप्रे. सौरभ केदार काय रे असे म्हणता? हा तुमच्यापेक्षा तुमचे वडील बरे, ते जास्त हुशार आहेत. हो अगं मी माझ्या बाबांना फोन केला होता तर ते म्हणाले की ते आणि दादा पॅराग्लायडिंगला गेले होते म्हणून. काय पॅराग्लायडिंग? हे एवढं नवल वाटण्यार काय? ते नुसते सुद्धा हवेत उडू शकतील. माझे वडील आहेत ते. ए थांब रे केदार, पण मला एक कळत नाहीये, हे पॅराग्लायडिंग म्हणजे काय आहे नेमकं? रंजूताई अहो तुम्हाला काहीच माहिती नाही, टीव्हीवर पाहिलं नाहीये का तुम्ही? अहो म्हणजे बघा, पक्ष्यांसारखे ना दोन पंख असतात, वर हुड असतं आणि प्रॉपर ना यंत्रणा पण असते. हा म्हणजे त्या दोन पंखांमध्ये हवा भरली ना तर आपण शिडाच्या होडीसारखे तरंगतो हवेत. म्हणजे ना असं मस्त उंचच्या उंच पठारावर धावत सुटायचं आणि कड्यावरून डायरेक्ट सूर मारायचा. सॉलिड वाटत ना रंजूताई. अरे देवा या वयात हे काय सुचलंय दादांना आता नवीन? रंजूताई वयापेक्षा धाडस आणि उत्साह जास्त महत्वाचा असतो. हाय हाय. अरे वडील तर धाडसी आहेतच, पण त्यांचं हे धाडस त्यांच्या सगळ्या मुलात आमच्या सगळ्यात भिनलंय. म्हणून रात्रभर गायब होतास तू? हा काय रे केदार, काल होतास कुठे तू रात्रभर? बिचारी गार्गी सुकली रडून रडून. हो ना, कुठे होतास रे तू? ए काय आता माझ्या मागे का लागतंय? तरी सांग ना कुठे होतास. आता कुठे असणार, क्लिनिक मध्ये होतो रात्रभर, तिकडेच झोपलो. हे काय नवीन, क्लिनिक मध्ये कशाला झोपायचं? हिला विचार, मी घरी एवढा दमून भागून आलो तर घरी जेवणच नव्हतं, मग काय करू? हिला विचारलं तर हिनी सांगितलं तुम्ही बाहेर जेवा, मी पंचमीकडे जेवून आली आहे. मग मला राग आला, येणारच ना. नीट वागला असतात ना तर तुमच्यासाठी काहीतरी बनवावं असं वाटलं असतं मला. काय नीट वागायचं म्हणजे काय करायचं? नीटच वागतोय तुझ्याशी, तुला लग्न करून या घरात आणलं ना हेच नीट वागतोय तुझ्याशी. अरे नाही तर माझ्यासारख्या देखण्या डॉक्टरला एखादी देखणी बायको मिळाली असती, एखादी डॉक्टर मिळाली असती, पण मी तुझ्या प्रेमात पडलो ना, नीटच वागतोय लक्षात ठेव. केदार उगाच तोंड उघडायला लावू नका माझं. म्हणजे काय झालं? सीमानी आपण राधाचा डोहा जेवण करू ना. काहीतरीच काय, ते 7व्या महिन्यात करतात. बर मग तोपर्यंत दुसरं एखादं फंक्शन करू ना. म्हणजे आपण सौरभ गार्गी काय ते स्पष्ट बोल. नाही आता स्पष्ट बोलावंच लागेल मला, सगळेच आहेत आता इथे, तर बोलायला काय हरकत आहे मला? यांनाच विचारा ज्योतीचं आणि यांचं काय चाललं होतं ते. कोण ज्योती? राधाची असिस्टंट आहे, डॉक्टर आहे, खूप हुशार आणि गोड मुलगी आहे. केदार बघितलं ना सीमा वहिनी, बघितलं ना मला काय म्हणायचंय ते, हे असं वागतात हे.
काय काय म्हणायचं होतं तुला? अरे ती डॉक्टर आहे, माझ्या लेवलची आहे, जरा तिच्या बरोबर गप्पा रंगल्या तर एवढं काय द्यात? गप्पा? उगच खोटं बोलू नका केदार, तुमचा काय गप्पा चालायचा ते सगळं माहितीये मला. हे काय समजते काय स्वतःला? मला विचारतेस, मला विचारतेस लायकी आहे का तुझी? तोंड सांभाळून बोल केदार. अरे इतकी सोन्यासारखी बायको मिळालीये तर राहा ना तिच्या बरोबर, चांगला संसार कर ना. आणि मी तर म्हणते त्या डॉक्टर ज्योतीला इथे आणायची गरजच काय होती कोणाला? गोड गोड बोलून तिनेच भुरळ पाडली असेल ह्याला, शिकली असेल तिच्या बॉस कडून. सीमा वहिनी तुम्ही गप्पा बस, माझं नाव तुझ्या तोंडून मला ऐकायचं नाहीये. तरी मी सांगितलं होतं किचन मध्ये मला रंजू शिवाय बाकी कोणाची लुडबुड नकोय म्हणून. सीमा, सीमा ऐक ना सीमा. गार्गी, अगं आता तू तरी नको ना रडूस. काय रे केदार, तुला तरी कळत का रे? हे रंजू, तू कशाला मध्ये बोलतेस ग? आमच्या दोघांच्या मध्ये अजिबात बोलू नकोस, तुला काही अधिकार नाही आणि ह्या घरात तू सुद्धा उपरी आहेस हे विसरू नकोस. केदार, प्लीज नका ना भांडू, प्लीज नका भांडू. चल केदार, तुम्हाला खरंच मी नकोय का तुमच्या आयुष्यात? तसं असेल तर मला स्पष्टपणे सांगा तुम्ही. मी नाही राहणार इकडे, मी निघून जाईन माझ्या आईकडे. तुम्ही मला हवं तर घटस्फोट पण द्या. ये आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं, ये आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं. राधा रडू नकोस, प्लीज शांत हो ना, सगळं नीट होईल. बंद कर पर रडणं. सीमा वहिनी अशा का वागताय? त्यात माझी काय चूक आहे सौरभ? ज्योती असं वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि कळल्यानंतर आपण तिला परत पाठवलं ना, इनडिरेक्टली मला दोषी ठरवतायत त्या. हो मला जाणवतंय ते. त्यांचं सगळं ऐकलं मी सौरभ, अगदी तुझ्यापासून दूर राहणं, तुझ्याशी कठोर वागणं, सगळं. मग का माझ्याशी असं वागताय? राधा, टू बी ऑनेस्ट, सीमा वहिनी जेलस झाली. हे बघ, आतापर्यंत सीमा वहिनी नसली ना की सगळ्यांचं आडायचं, कारण रंजूला सगळ्यांचं मॅनेज करता नाही यायचं एकटीला. आणि मग तू या घरात आली आणि सगळं चित्र पालटलं. तू डॉक्टर असूनही कसला टेंबा मिरवला नाहीस, तू सीमा वहिनीकडून सगळ्या गोष्टी पटापट शिकून घेतल्यास आणि आता तो तू छान एक्सपर्ट कुक झालीस. आता सीमा वहिनी नसली ना तरी कुणाचं काही अडत नाही, तू सगळं घर अगदी छान मॅनेज करतेस. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे सगळे आनंदी राहतात. त्यामुळे खरं सांगू का, तिच्या जागी दुसरी कोणतीही व्यक्ती असती ना तरी ती जेलसच झाली असती. आणि शिवाय तिचा तो हॉर्मोनल प्रॉब्लेमही आहे ना, सो मला वाटतं आपणही थोडं समजून घ्यायला पाहिजे. डोंट वरी,
मी सग सांभाळ. नाही नको, मी हँडल करीन. तू रागाच्या भरत काही बोललास तर सिच्युएशन अजून बिघडेल. ठीक आहे, म्हणजे तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये? नाही नाही नाही, ठीक आहे, एक मिनिट. हॅलो, लागायस का? बरं ऐक ना, आपण आईला प्रॉमिस केलंय ना की भांडणार नाही, मारामारी करणार नाही. आपण तर बाबा आपलं प्रॉमिस पाळतो, पण ना आईचा माझ्यावर विश्वासच नाही. आता काय करणार? तू समजाव जमलं, पण ना आईकडून सुद्धा मला एक प्रॉमिस हवा. काय प्रॉमिस? असं हवंय की ती याच्या पुढे कधी रडणार नाही, कधी सॅड होणार नाही. आय प्रॉमिस. मध्ये मध्ये फार बोलते नाही. प्रॉमिस असं हवंय की आई कधी रडणार नाही, कधी सॅड होणार नाही, आणि नेहमी गोड गोड हसत राहील. ओके, प्रॉमिस. मी नेहमी हसत राहील. गुड.